श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवे नमः नमस्कार मंडळी मी मोनिका श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा दत्त जयंती सोहळा सुरू आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी फक्त या चौदाव्या अध्यायाचं मनोभावे पठण करावं आपली कोणतीही आर्थिक अडचण असेल एखादं संकट असेल घरामध्ये आजारी व्यक्ती असेल विवाह समस्या असतील संतती समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या समस्येचं निवारण या अध्यायाच्या संकल्पयुक्त पठणानं होतं सलग सहा महिने जर आपण या अध्यायाचं पठण केलं तर सर्व संकटांचं निवारण होईल आपली मनोकामना पूर्णत्वास जाईल काहीच शक्य नाही झालं दत्त जयंती सप्ताहामध्ये या अध्यायाचं पठण आपण अवश्य करावं श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा प्रथम आपण अर्थ समजावून घेऊया सायमदेवाचं प्राणसंकट टळलं असं या अध्यायात आलेलं आहे श्री गुरु दत्तात्रेयांनी लोकोद्धारासाठी भारत वर्षामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्री स्वामी समर्थ महाराज असे तीन अवतार घेतले श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी या यांच्या अद्भुत लीलांचं वर्णन आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि मग तीर्थ ते तीर्थयात्रेला निघाले तेव्हा ते वासर ब्रह्म तीर्थास आले असता वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता तो वेदनेने विव्वळत नदीच्या तीरावर गडबडा लोडत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहे तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्मे आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरुंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरुंच्याकडे घेऊन आले श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचं पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायमदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्री गुरु सायमदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनारसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पाया पडून सायमदेव त्यांना म्हणाला आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायमदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरुंची षोडशोपचारे पूजा केली त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली अनेक प्रकारची पकवाने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविध पकवाने साखरेसह वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अण्णाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर होते त्याचे जन्मान जन्मांतरीचे दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार सायमदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायमदेवाने श्री गुरूंची विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवण अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलवले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चिंतपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनांकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायमदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला सायमदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाने अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवण जागा झाला त्याने मग सायमदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला सायमदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायमदेव श्री गुरूंना म्हणाले आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु त्याला म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक का आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईल तेव्हा तू मला पुत्रपौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायमदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ शेत्री गेले श्री अवधूत चिंतन गुरुदेव स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय चौदाववा श्री गणेशाय महा नामधारक शिष्य देखा विणवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा जय जयाजी योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर व्यथे ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथावर्तली कैसी विस्तारावे आम्हा अम्मा प्रति ऐकोणी कोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिख्या शिखामणी भिक्षा केली चाचे भुवनी तयावरी संतोषोणी प्रसन्न जाहले परियेसा, तया सायम देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्तहो रे वंशो वंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोणी गुरुचे वचन सायम देव विप्रकरी नमन माथा ठेऊणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागेण एक आता तुम्हासी ते करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो यवणी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घातकरीतो जिवेसी याची कारणे अम्मासी बोलवीतसे आजी जाता तया जवडी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंताण चिंतान करी मनोनिया सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोणी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा पाशी जोवरी तू एसी असो आम्ही भुवणी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुणी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला धोण निघे सायम देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवडी कालांतक जैसा यवन दुष्ट परियेसा, ब्राम्हणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख हो गृहात गेला यवन कोपत विप्रजाहला मणी श्री गुरु सी ध्यातसे आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची सर्पतो कवणे परी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कळी कालाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्याची कैसे भयदारुण काळमृत्युन बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंता पुरात जाऊन सुसृप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊणी परीयेसि प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेडी स्मरण जाहले तये वेडी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोड तसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा, येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देऊणी निरोप देतो त्या वेडी, संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगातिरी असे वासर श्री चरण श्रीगुरूंचे चरणदर्शना श्री गुरुसी नमन करी तो भावेसिस्तोतकरी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिणी मूर्ती तया द्विजा आश्वासीति दक्षिण देशा जाऊ मणती पवित्रस्थान तीथयाे ऐकोणी गुरुचे वचन विणवितसे करजोडून

विणवी विप्रभावेसी संतोषोणी विनयेसी श्री गुरु मनती तये वेडी, कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात भ्रात मिळोनी भेटी मिळोनी भेटा तुम्ही अम्हा न करा चिंता असाल सुखे, सकड अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी